खान्देश विकास आघाडीने ललित कोल्हे यांना महापौर निवडीसाठी पाठिंबा दिलेला असून इतर पक्षांचा त्यांना पाठिंबा असल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याचं खान्देश विकास आघाडीचे रमेश जैन यांनी सांगितलं. संपूर्ण जळगाव शहराचे महापौर म्हणून भाजपानेही त्यांना बिनविरोध करण्याच्या दृष्टीने चांगला पायंडा रचण्यासाठी विनंती केली. जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी मनसेचे जिल्हा नेते ललित कोल्हे यांनी नगरसेवकांकडे उमेदवारी अर्ज दाखल केलाय. ललित कोल्हे यांना खान्देश विकास आघाडी, शिवसेना, जनक्रांती, राष्ट्रवादी काँग्रेस तसंच मनसे यांचा पाठिंबा असल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जातोय. महापालिकेतील विरोधी पक्ष भाजपाने ही निवड बिनविरोध केल्यास एक चांगला पायंडा पडेल असे खान्देश विकास आघाडीचे रमेश जैन यांनी सांगितले. महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज ललित कोल्हे यांनी दाखल केलेला आहे का सांगा. हो, आज ललित कोल्हे यांनी महापौर पदासाठीचा त्यांचा अर्ज जो आहे तो आज नगर सचिवांकडे दाखल केलेला आहे. त्यांना या महापौर पदासाठीच्या निवडणुकीत खान्देश विकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, जनक्रांती, शिवसेना आणि मनसे अशा सर्व पक्षाच्या नगरसेवकांनी त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्यामुळे निश्चित त्यांचा विजय जो आहे तो निश्चितच आहे. मी या निमित्तानं भाजपला जो जळगाव महानगरपालिकेत विरोधी पक्ष म्हणून बसतो त्यांना देखील विनंती केलेली आहे की आमचा विजय जरी निश्चित असला तरी ही निवडणूक जर त्यांनी बिनविरोध केली तर एक चांगला पायंडा पडेल आणि ललित कोल्हे हे सर्व जळगावकरांचे महापौर म्हणून आणि प्रथम नागरिक म्हणून या शहराचा कारभार करू शकतील आणि समन्वयाने ॲक्च्युली कारभार करू शकतील अशी माझी धारणा आहे. आणि त्यामुळे त्यांना मी विनंती केलेली आहे की त्यांनी जर ही निवडणूक बिनविरोध केली तर अत्यंत चांगला असा प्रघात पडेल आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी विचार करावा आणि निर्णय घ्यावा ही विनंती मी यानिमित्ताने केलेली आहे.